औरंगाबाद जिल्ह्यात संकटात सापडलेल्या वृद्ध पतीपत्नीला दारुडा मुलगा मारहाण करत असल्याने या वृद्धांनी मदतीसाठी आपत्कालीन नंबरवर कॉल केला, मात्र वडोद पोलिसांनी त्यांना 112 या आपत्कालीन नंबरवर कॉल करू नका असं सांगितले। त्यामुळे वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या बेजबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांची दखल वरिष्ठ अधिकारी घेणार का अशी चर्चा परिसरात जोर धरत आहे। औरंगाबाद जिल्ह्यात संकटात सापडलेल्या वृद्ध पती पत्नीला दारुडा मुलगा मारहाण करत असल्याने जोडप्याने मदतीसाठी आपत्कालीन नंबर 112 कॉल केला, परंतु वडोद पोलीस ठाण्याचे कर्मचारी आहेर यांनी तुम्ही 112 या आपत्कालीन नंबरवर कॉल का करता, यापुढे कॉल करू नका, आमच्याकडे गाडी नाही असे बेजबाबदार उत्तर दिले। हा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि उशिरा पोलीस गुवाहाटीत पोहोचले। वरिष्ठ अधिकारी त्या वृद्ध जोडप्याला न्याय देतील आणि संबंधितांवर तात्काळ योग्य कारवाई करतील काय, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे। मी ज्ञानेश्वर शिंदे, माझे आई वडील गावाकडे राहतात। माझा मोठा भाऊ दारू पिण्याचे व्यसन असताना माझ्या आई वडिलाला जीव मारण्याची धमकी देतो आणि मी 112 कॉल केल्याच्या नंतर 112 पोलीस स्टेशन इथून आयर साहेबांनी मला कॉल करून त्यांनी मला धमकी दिली की 112 कॉल लावू नको, याच्यानंतर का केला असं म्हणत कॉल कट करून टाकला। अजिंक्य काथार, स्टार महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।